परभणीत इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलंय. मागच्या वर्षभरापासून पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होतीये. तसंच जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत चालले आहेत. त्यामुळे खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वात परभणी राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. दरम्यान इंधनाचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आणा नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. सोलापुरात राष्ट्रवादीतर्फे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं हे आंदोलन झालं. महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरती चुली मांडून गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र तैलीक महासभेनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. वर्ध्यातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण करण्यात आलं. रद्द झालेलं ओबीसी आरक्षण पूर्ववत कायम करण्याची मागणी यात करण्यात आली. ओबीसींच्या जनगणनेसोबतच त्याचा इम्पेरिकल डेटा लवकरात लवकर तयार केला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं बोनस आणि धानाची उचल या मागणीसाठी भाजपनं आंदोलन केलं. भाजपचे भंडारा आणि गोंदिया विधान परिषदेचे आमदार परिणय फुके आणि सुनील मेंढे यांच्या नेतृत्वाखाली पणन कार्यालयासमोर हे आंदोलन झालं. दरम्यान भाजपनं केलेल्या या आंदोलनावरती उपविभागीय अधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न विचारला जातोय. खान्देशात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांना आता एका पाठोपाठ एक अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा हा तालुका पपईचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र पाऊसच नसल्यानं पपईवरती वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. शहादा तालुक्यातील रायखड शिवारात शेती असलेल्या वासुदेव पाटील या शेतकऱ्यांच्या 6 एकर पपई पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे 3 महिने वाढवलेलं पीक आता त्यांना कापून फेकून द्यावं लागलंय. वाशिम जिल्ह्यात 2 धामण जातीचे 6 फूट लांबीचे साप प्रणय क्रीडा करताना आढळून आले. उंबरडा बाजार इथल्या वसंत हळदे यांच्या घरासमोर हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यात आलेलं आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शेतीच्या मशागतीच्या कामात मदत करण्याचा निर्णय गोंदिया जिल्ह्यातील भीमसेन अॅग्रो पार्कनं घेतला. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 70 एकर शेतीची मोफत नांगरट करून देण्यात आली आहे. यामुळे पीडित शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळालाय. अद्याप पावसाला म्हणावी तशी सुरुवातही झाली नाही आहे, तरी अनेक महत्वाच्या रस्त्यांवर खड्डे पडायला मात्र सुरुवात झाली आहे. कल्याणहून पडघा नाशिककडे जाणाऱ्या गांधारी पुलावरही मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. वाहतुकीसाठी हा मार्ग महत्वाचा असल्यानं रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. परिणामी खड्ड्यांमुळे इथल्या अपघातांची संख्या वाढली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.